गॅस बंद करून झाकण काढून मस्त सुगंध आला आहे बघू शकता, अप्रतिम सुगंध, अगदी सोपी बिर्याणी। एकदा अशी करून बघा, श्रावण महिना लागायच्या आधी झटपट होणारी साध्या सोप्या पद्धतीने। त्याकरता मी 750 ग्रॅम 3 पाव चिकन घेतलंय, मोठे मोठे पीस करून घेतले, त्यात मसाले घेतले मी, या चमच्याच्या मापाने दाखवते मी तुम्हाला, तर 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1.5 चमचा काश्मीरी मिरची तिखट, 1 मोठा चमचा 1.5 चमचा मीठ, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा चाट मसाला। हे आपण सगळं याच्यात चिकनमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। या चमच्याच्या मापाने घेतलेत मी मसाले, तुम्ही आपल्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता, तिखट कोणाला कमी लागतं, मीठ कमी पाहिजे असतं। त्यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट एकत्र केली मी, आलं लसूण पेस्ट, त्याचा व्हिडिओही बघा तुम्ही। 1 चमचा कसुरी मेथी, हे 4 चमचे दही फेटून घेतलं आहे, फेटून घ्यायचं आहे दही, घट्ट दही घेतलं आहे। 1 लिंबाचा रस पण टाकून घेते मी। असं सगळीकडून मसाला लागेल, असं कालून घ्यायचं किंवा हाताने कालून घ्यायचं, हाताने चांगला मिक्स होतो मसाला। आणि 1 तासभर झाकून ठेवायचं, किंवा लगेच करायचं असेल तर लगेच करू शकता, 1-2 तास जेवढं जास्त मुरेल तेवढे मसाले त्याच्यात पेस्ट छान येईल। तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना, कोथिंबीर तो पण त्याच्यात मिक्स करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात फ्लेवर छान येईल मुरल्यावर। 1 तास झाकण ठेवते मी, 1 तासाने बघू। बासमती तांदूळ घेतला आहे मी, 1.5 कप तांदूळ घेतला मेजरिंग कप, 3 वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, फक्त धुवून घेतला, पाण्यात भिजवला आणि धुवून काढून 1 तास आपण असंच पडू दिला आहे बाउलमध्ये, आणि मोका मोका झाला आहे। राईसमध्ये आपल्याला थोडी फोडणी करायची, त्यासाठी तेच पान घेतले, छोटे छोटे 2 तुकडे घेतले त्याचे, म्हणजे 2 तुकडे दालचिनी, 1 फुलचक्र, मोठी विलायची, मसाला विलायची, हिरवी विलायची, 8-10 काळी मिरी, थोडं जायपत्री, जावित्री, 5 लवंगा, याच्यातले काही मसाले नाही राहिले 2-1 तरी चालतील, किंवा कमी राहिले तरी चालतील। बिर्याणीसाठी पॉट घेतला आहे मी, आपला राईस फुलून येईल, चिकन राहील त्याच्यात, त्या हिशोबाने पॉट घ्यायचा। थोडा मोकळा गॅस चालू करून घेतो, त्यात 2 चमचे तेल टाकून घेते मी। तेल गरम झालं म्हणजे आपण मसाले टाकून घ्यायचे। त्यात 1 कांदा लांब लांब चिरून घेतलाय, 1-2 हिरवी मिरची, कारण व्हाईट राईस आहे आपला, त्यासाठी राईसला टेस्ट यायला पाहिजे म्हणून मिरची घेतली मी, हिरवी मिरची। चांगले कांदे आहेत, नरम व्हाईट कलर होईल तोपर्यंत, ब्राऊन करायचे नाहीत मसाले, नरम कांदे होईल तोपर्यंत परतून घ्यायचे। मसाल्याचा सुगंध यायला लागलाय, कांदेही थोडे नरम पडले, त्यात आपण आज धुवून ठेवलेला तांदूळ, बासमती राईस आहे, जुना तांदूळ आहे, जुना तांदूळ घेतला छान फुलतो, कुठलाही बासमती घेतला तरी चालेल, तुमच्याकडे जो घरात असेल तो। तेलात सगळीकडून परतून घ्यायचा, म्हणजे राईस छान असा मोका मोकळा होतो। जे नवीन ज्यांना बिर्याणी बनवायची असेल झटपट, त्यांच्यासाठी रेसिपी अगदी उत्तम आहे। एक मिनटापर्यंत परतून घेतलाय मी। 1.5 कप राईस तांदूळ घेतला आता मी या मापाने, ते 3 कप पाणी घालायचं आहे आपल्याला। त्यात तुमच्या चवीनुसार मीठ, मध्यम गॅस ठेवायचा, झाकण न ठेवता शिजून घ्यायचा, तोपर्यंत आपण चिकन फ्राय करू। झालं, आपण हे मॅरिनेशन करायला ठेवून दिलेलं चिकन,
मस्त सुगंध आला आहे आता मसाल्यांचा. अजून फ्राईड झाल्यावर अप्रतिम सुगंध येतोय बिर्याणीचा. पॅनमध्ये मी 4 टेबलस्पून तेल घेतलंय. चांगलं कडकडीत तेल तापू द्यायचं. त्याच्यानंतर आपण चिकनचे पिसे तसे सोडून द्यायचे. गॅस फुल ठेवायचा सुरुवातीला. असा आवाज यायला पाहिजे सर्वकडून, तरच आपलं ते चिकन छान शिजेल. नाही तर मग कमी स्लो गॅस जर ठेवला तर मी ते पाणी सोडेल जास्त. त्यासाठी खुलीवर सुरुवातीला ठेवायचे. गॅस रचून देते मी. मोठे मोठे पीसेसमध्ये लावून घ्यायचे. छोटे थोडे साईडला लावून घ्यायचे. गरम मसालाच घातला आहे मी याच्यात. तुम्ही तो मसाला बघा, गरम मसाल्याची रेसिपी. सगळे असे चिकनचे पीस लावून घेतले मी. झाकणने ठेवायचं सध्या 4 ते 5 मिनटं असं झाकणं लावता शिजवायचं. हे फुल हीट ठेवायची, फुल गॅस ठेवायचा. सात ते आठ मिनटं झाले. थोडंसं पाण्याचा आवाज कमी यायला लागला म्हणजे आपण हे मधले पीसे उलटून घ्यायचे. असा कलर यायला पाहिजे बघू शकता. असा कलर आला म्हणजे खाली उलटून घ्यायचे व्यक्ती. गॅस मध्यम ठेवायचा. आता सुरुवातीला फुल हीट ठेवली होती मी. तर कलर आल्यावरच उलटवायचे. छान कलर येतोय, मस्तही सुगंध सुटला. सगळे पीस असे उलटून घेतले मी. मस्त कलर यायला आहे, मस्त सुगंध यायला आहे. सुरुवातीला आपण न झाकण ठेवता शिजवलं. आता झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं त्याच्या आधी चेक करून बघायचं जास्त. आणि मध्यम गॅस ठेवायचा, फुल हीटने ठेवायची. अगदी मिडियम गॅस ठेवायचा. मिडियम तर लोक चांगला त्याचा ज्यूस वाफ जाईल. वाफेमध्ये नरम शिजतील ते पीस, चिकनचे पीस. 5 मिनटं मी झाकण ठेवलं होतं. मस्त मसाला येईल, कलर आला आहे, मस्त ब्राऊन झाला आहे. परत एकदा एक पीस आपण उलटून घेऊ. छान असे आतमध्ये मऊ शिजायला पाहिजे, बाहेरून क्रिस्पी व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण उघडून 3 ते 4 वेळा असं उलटून पलटून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवायचा, एकदम कमी गॅस पण नाही ठेवायचा. आणि फुल हीट पण नाही ठेवायची. सुरुवातीला फुल हीट ठेवायची. सगळे पीस असे उलटे पालटे करून घ्यायचे. मस्त असा कलर यायला पाहिजे प्रत्येक पीसला. असा कलर यायला पाहिजे. जे सुरुवातीला बिर्याणी बनत बसतील पहिल्यांदाच, त्यांच्यासाठी ही रेसिपी. बॅचलरसाठी बॅचलर बिर्याणी म्हणू शकतात तिला. अगदी सोप्या पद्धतीने परत एकदा झाकण ठेवून द्यायचं. 1-4 वेळा आपण हे झाकण काढून उलटपालट करून घेतली. मस्त किती छान कलर आला आहे, किती छान सोप शिजली आहे. बोनपासून एक वेगळं झालं माऊस, म्हणजे शिजली आपली. त्याच्यावर परत एकदा पुदिना असेल तर कोथिंबीर ताजा ठेवायची. त्यासाठी कालून घेऊन थोडं झाकण लावून 2 मिनटं परत झाकण लावून घेते. म्हणजे वाफ आहे ना ती एकदम कोरडी नाही राहणार, थोडी ओलसर राहील. आपल्याला भातावर टाकायची ती, त्यासाठी शेवटी झाकण लावून परत 2 मिनटं गॅस चालूच राहू द्यायचा. कमी ठेवायचा मात्र गॅस. मस्त कलर आला आहे. खालून सगळे मसाले काढून घ्यायचे. मसाले सुंदर दिसत आहेत. 1-2 ते 3 मिनटं झाकण राहू द्यायचं फक्त. गॅस बंद करून द्यायचा. मस्त वाफ आली त्याच्यात, सुगंधही आला आहे. आपण वरून टाकले तर पुदिना कोथिंबीर. इकडे आपला राईस पण झाला आहे तयार. राईस पण शिजला आहे आपला, फक्त 10 मिनटात शिजला. असे त्याला होल आले तोपर्यंत आपण शिजवायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त शिजवायचं आहे. आणि झाकण न ठेवता शिजवला आहे. परत आपण त्याला कोथिंबीर अगदी असेल तर ताजा फ्लेवर. पुदिना, एक कांदा मी तळून घेतला आहे. तळलेला कांदा, जेवढा
हा ऑरेंज कलर घेतलाय मी बिर्याणीला छान असा बिर्याणीचा कलर येण्यासाठी साइड साइडने टाकून घेते. नेहमी नाही वापरत मी, आता व्हिडिओसाठी वापरते. अर्धा चमचा, अर्धा टीस्पून केवडा वाटर मी थोडं थोडं वापरते. मी अर्धा टीस्पून त्याच्यापेक्षा कमी वापरते, चार थेंब. जास्त राहिलं तर त्याचं कडू चव येते. त्यात आपण एक चिकन बनवलेलं ते वरून टाकून घेऊ. मस्त हा मसाला सगळीकडून टाकून घ्यायचा. परत आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी राईस शिजून घ्यायचा आहे कमी गॅसवर. खाली तवा ठेवून घेतला तरी चालेल. मस्त फ्राईड चिकन बिर्याणी. तुम्ही फ्राईड पण करू शकता, तेलात तळू शकता, पण तेल कमी वापरायचं म्हणून मी शॅलो फ्राय करून घेतला आहे. परत राहिलेला पुदिना, तळलेला कांदा त्याच्यावर टाकून घ्यायचा. झाकण ठेवून 1-4 मिनिटं कमी गॅस ठेवून परत बिर्याणीला दम देऊन द्यायचा. असं झाकण नसेल तुमच्याकडे, त्याच्यावर थाळी ठेवून थोडं वजनदार भांडं ठेवून दम देऊन घ्यायचा, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. मस्त आतमध्ये त्याची वाफ जिरते, म्हणजे बिर्याणी एकदम सुकी सुकी कोरडी कोरडी नाही राहणार. 3-4 मिनिटात आपण गॅस बंद करून झाकण काढून मस्त सुगंध आलाय. बघू शकता अप्रतिम सुगंध, अगदी सोपी बिर्याणी. एकदा अशी करून बघा. श्रावण महिना लागायच्या आधी झटपट होणारी साध्या सोप्या पद्धतीने.